नमस्कार मित्रांनो, आपण जो भारतीय भांडवल बाजार हा जो टॉपिक आहे इकॉनॉमिक्स मधला तो बघणार आहोत. याच्यामध्ये बँका असेल, LIC असेल, स्टॉक मार्केट असेल, या सगळ्यांचं जे इस्टॅब्लिशमेंट जे इयर आहे किंवा स्थापना वर्ष जे आहे ते आपल्यासाठी खूप महत्वपूर्ण आहे. त्या अनुषंगाने हे लेक्चर घेतलेलं आहे. याच्यामध्ये मग भारतीय भांडवल बाजार आहे, मग तो कशाप्रकारे उभा केला आहे किंवा त्याचा हेतू काय आहे नेमका, किंवा त्याच्यामध्ये देशाला कशा प्रकारे त्याच्यापासून डेव्हलपमेंट होत असते किंवा सामान्य माणसाचा काय बेनिफिट होत असतो, या अनुषंगाने हे भारतीय भांडवल हे लेक्चर आहे. मग याच्यामध्ये देशातील जो नाणे बाजार आहे याच्यामध्ये शेती असेल, बिझनेस असेल, व्यापार आहे, वाहतूक आहे याच्यामध्ये, किंवा व्यक्ती असेल किंवा संस्था असेल, यांना जो काही अल्पकालीन कर्ज पुरवठा देण्याच्या अनुषंगाने हा बाजार असतो. याच्यामध्ये मग अर्थव्यवस्थेचा विकास होण्यासाठी सुद्धा किंवा विकसित भांडवल विकासाची बाजाराची जी नितांत आवश्यक आहे पूर्ण करण्यासाठी याच्यामध्ये ही सगळी सिस्टीम आहे. मग शेती असेल, उद्योग असेल, व्यापार आहे, मग दळणवळण आहे, या सगळ्यांमध्ये गुंतवणूक झाल्यास उत्पादकता वाढते आणि त्यातनं मग डेव्हलपमेंट स्टार्ट होत असते. तसंच मग याच्यामध्ये जो जे नॅशनल इन्कम आहे किंवा राष्ट्रीय उत्पन्न वाढवण्याच्या अनुषंगाने किंवा देशाचा विकास करण्याच्या साठी इकॉनॉमिक डेव्हलपमेंटसाठी सुद्धा हा बाजार मदत करत असतो. त्याच्यामध्ये मग भांडवल बाजार म्हणजे काय नेमकी, मग याच्यामध्ये 1 ते 5 वर्षापर्यंत मध्यमकालीन असेल, मग 20 ते 25 वर्षापर्यंत जे काही कर्ज आहे किंवा देवाणघेवाणीचा जो व्यवहार आहे तो याच्यामध्ये होत असतो. मग तसंच भांडवल बाजार हा भाजी बाजार किंवा धान्य बाजार यासारखे भौगोलिक स्थान नसते, तर ज्या ज्या ठिकाणी दीर्घकालीन वित्तपुरवठ्याचा केंद्रांचा विकास होतो तेथे भांडवल बाजारांचे अस्तित्व निर्माण होते. ही इथे महत्वाची कन्सेप्ट आहे याच्यामध्ये. तसेच मग याच्यामध्ये नंतरचा भांडवल बाजारामध्ये मग उद्योजक व्यावसायिक व आपले शेअर्स असतील, डिबेंचर्स असतील, बॉन्ड्स असतील, मग विकून दीर्घकालीन भांडवल उभं करण्यासाठी किंवा जवळजवळ हा पैसा कायमस्वरूपी उत्पादक भांडवलामध्ये इन्व्हेस्टमेंट केला होतो आणि सरकार सुद्धा आपली दीर्घकालीन जे कर्जरोखे असतात ते बाजारामध्ये विकून पैसा उभा करत असतात. त्यानंतर मग गिल्ड एज बाजार नेमकी काय कन्सेप्ट आहे ते बघूया आपण. मी याच्यामध्ये सरकारी असतील, निमसरकारी असतील, रोख्यांच्या खरेदी विक्री बाजाराला इथे गिल्ड एज बाजार असं म्हणतात. मग इथे आर्थिक विकासासाठी सर्वच पातळ्यांवरील सरकारांना विविध कार्यासाठी, म्हणजे रेल्वे असेल, धरणे असतील, रस्ते असतील, बंदरे असतील, मग सार्वजनिक उद्योगांची स्थापना असेल किंवा युद्ध सज्जतासाठी सुद्धा या भांडवलाची आवश्यकता असते. त्यासाठी सरकार निमसरकारी आणि संस्थांच्या बाजारात आपली कर्जरोखे विकून दीर्घकालीन कर्ज जे आहे ते उभं करण्यासाठी हा बाजार असतो. मग गिल्ड एज बाजाराच्या कन्सेप्टच्या नंतर मग आपल्याला इथे ICICI नेमकं काय, मग ICICIची एस्टॅब्लिशमेंट इयर काय किंवा त्याचा उद्देश काय आपण बघणार आहोत याच्यामध्ये. मग याचा फुल फॉर्म जो आहे तो इंडस्ट्रियल क्रेडिट अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असा आहे. मग याची जी स्थापना आहे ती 5 जानेवारी 1955 झालेली आहे. मग याच्यामध्ये भारत सरकार असेल, जागतिक बँक असेल, खासगी व्यक्ती असतील यांच्या सहकार्यातून ही उभी झालेली आहे. मग ICICIची जी स्थापना आहे ती भारतीय कंपनी कायदा 1949 अंतर्गत एक सार्वजनिक मर्यादित कंपनी म्हणून खासगी क्षेत्रात ती काम करत आहे. मग ICICIने आपले जे कार्य आहे ते 14 एप्रिल 1955 दिवशी सुरू केलेले आहे. मग त्याचं जे हेडक्वार्टर आहे ते बडोदा येथे आहे. मग याची जी स्थापना आहे ती खासगी उद्योगांना लोन पुरवण्यासाठी तसेच मग परकीय चलनातील झाली होती. मग याच्यामध्ये क्षेत्रातील सार्वजनिक असेल, मग खासगी असेल, संयुक्त असेल, सहकारी उद्योगांना कर्ज उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने जी स्थापना झालेली आहे. मग 1994 ICICIने ICICI बँक नावाची जी व्यापारी बँक खासगी क्षेत्रामध्ये स्थापन झालेली आहे. मग 3 मार्च 2002 ICICIची विलीनीकरण जे आहे ती ICICI बँकमध्ये करण्यात आलेले आहे. मग या विलीनीकरणाला रिझर्व्ह मर्जर असे सुद्धा म्हणतात. या विलीनीकरणाने मग ICICI बँक ही देशातील पहिली युनिव्हर्सल जी बँक आहे ती झालेली आहे. मग अशी जी बँक ही सर्व प्रकारच्या वित्तीय सर्व्हिस प्रोव्हाइड करणारी ही बँक आहे. मग याच्यामध्ये IDBI नंतर आहे. मग IDBIचा फुल फॉर्म जो आहे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया असा आहे. मग याच्यामध्ये संसदेमध्ये IDBI जो कायदा आहे तो 1964 संमत केलेला आहे. मग जुलै 1964 IDBIची जी स्थापना आहे ती RBIच्या संपूर्ण मालकीची संलग्न संस्था किंवा होली ओन सबसिडी म्हणून झालेली आहे. मग तिची जी स्थापना आहे ती कॅनडामधील औद्योगिक विकास बँकेच्या धर्तीवर करण्यात आलेली आहे. मग याच्यामध्ये मात्र 1975 जो कायदा संमत केलेला आहे मग याच्यामध्ये IDBIला भारत सरकारने स्वतः ताब्यात घेतलं आहे आणि व 16 फेब्रुवारी 1976 तिचे रूपांतर जे आहे ते स्वतंत्र स्वायत्त किंवा इंडिपेंडेंट ऑटोनॉमस स्टॅट्युटरीमध्ये तिचं हे केलेलं आहे. मग IDBIचे जे हेडक्वार्टर आहे ते मुंबईला आहे. मग याचे जे स्वरूप आहे किंवा मग याची जी कार्य आहे ती काय, मग विकास बँकेचे जे कामकाज राष्ट्रपातळीवर कंट्रोल करण्यासाठी किंवा त्याची पुनर्वित्त जी सेवा आहे ती पुरवण्यासाठी ही आहे. मग त्यानंतर उद्योग संस्थांना लोन असेल, मग जे कर्जरोखे असेल ते खरेदी करणं असेल, मग भाविकरी जी सेवा आहे कर्जांची हमी देण्यासाठी आहे. नंतर मग 28 सप्टेंबर 2004 रोजी IDBIची जी नोंदणी झालेली आहे बँकिंग कंपनी म्हणून. नंतर मग 11 ऑक्टोबर 2004 रोजी IDBI लिमिटेड हा RBI कायदा 1934 अनुसूचित बँकेचा जो आहे तो स्टेटस मिळालेला आहे. मग 2005 IDBI बँकेचे विलीनीकरण जे आहे ती IDBIमध्ये करण्यात आलेले आहे. मग IDBI लिमिटेड ही देशातील 28वी सार्वजनिक क्षेत्रातली बँक ठरलेली आहे.
यामध्ये महत्वाचा मुद्दा आहे तो लक्षात घ्यायचा आहे की याच्यामधले जे इस्टॅब्लिशमेंट एअर फक्त आपल्या महत्वासाठी आहे, पण ते ऍक्च्युली आपण कन्सेप्च्युअल क्लिअरिसिटी हा जो पूर्ण मुद्दा आहे, त्याचे फंक्शन असेल किंवा एम आहे ते घेणं आपल्याला महत्वपूर्ण आहे. त्यासाठी हे डिटेलमध्ये घेतलेलं आहे. मग आय आय बी आय जी आहे, मग इंडस्ट्रियल इन्व्हेस्टमेंट बँक ऑफ इंडिया जी आहे, याच्यामध्ये मग हिचा जो याचे जे टप्पे आहेत किंवा स्टेप्स आहेत, मग आय आर सी आहे पहिली, मग आजारी उद्योगांना कर्ज पुरवठा करण्यासाठी, त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी 1971 ही कंपनी आलेली आहे. आणि हिचा जे फुल फॉर्म आहे तो इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड असं आहे. मग आय आर बी आय जे आहे ते संसदेमध्ये आय आर बी आयचा कायदा आहे तो 1984 संमत केलेला आहे. मग त्याचे रूपांतर जे आहे ते 20 मार्च 1985 पासून आय आर बी आयमध्ये झालेलं. मग आय आर बी आयचा फुल फॉर्म काय, मग इंडस्ट्रियल रिकन्स्ट्रक्शन बँक ऑफ इंडियामध्ये तिचं रूपांतर आहे, मग आय आर बी आयच आहे. त्यानंतर मग 27 मार्च 1997 पासून ती आय आर बी आयचे रूपांतर जे आहे ते आय आर बी आयमध्ये केलेलं आहे. मग ते फुल फ्लेग डेव्हलपमेंट बँक म्हणून तिने काम केलं आहे. तिची नोंदणी जी आहे ती 1956 झालेली आहे. आणि तिचं जे कार्य आहे ती एक विकास बँक म्हणून, यानंतर ती सर्व प्रकारची विकास बँकेची कार्य करते. मग याच्यामध्ये प्रकल्प वित्त पुरवठा असेल, मग भावी विमेकर असेल, कर्ज असेल, मग मर्चंट बँकिंगचं सुद्धा काम करते. त्यानंतरची जी आहे ती सीडीबी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, याची जी फंक्शन किंवा इस्टॅब्लिशमेंट जे आहे ते 1989 जो कायदा आहे सीडीबीचा, तो 2 एप्रिल 1990 या दिवशी आय डी बी आयच्या संपूर्ण मालकीची संलग्न संस्था म्हणून तिने सीडीबीची स्थापना केलेली आहे. मग सीडीबीला स्वायत्त देण्यासाठी भारत सरकारने सप्टेंबर 2000 सीडीबीच्या कायद्यामध्ये सुधारणा केलेली आहे. मग आय डी बी पासून विभक्त झालेली आहे. त्यानंतर मग आय डी बीच्या ताब्यातले जेवढे शेअर्स आहेत ते 51% अधिक शेअर्स जे आहेत ते सार्वजनिक बँक असेल, एल आय सी असेल, जी आय सी आहे, सार्वजनिक संस्था यांना देण्यात आले. आणि त्यानंतर सीडीबीचे जे मुख्यालय ते लखनौ येथे झालेलं आहे. मग तिचे जे फंक्शन आहे ते लघु उद्योग क्षेत्रातील उद्योग संस्थांचे प्रवर्तन असेल, वित्त पुरवठा असेल, तसेच मग विकासासाठी मुख्य वित्तीय संस्था म्हणून सीडीबीचं जे काम चालू आहे. मग लघु उद्योगांना लोन सप्लाय करण्यासाठी ही काम करत आहे. त्यानंतरची जी आहे ती आय डी एफ सी आहे, मग इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन आहे. याच्यामध्ये आय डी बी एची स्थापना कंपनी जो कायदा आहे तो 1956 1997 केलेला आहे. आणि भारत सरकार आरबीआय देशी विदेशी वित्तीय संस्था आहे याच्यामध्ये. मग याची जी फंक्शन्स आहे ती पायाभूत उद्योगांना जे फायनान्स सप्लाय करणं असेल, मग वीज निर्मिती असेल, रस्ते, रेल्वे, बंदर, दूरसंचार असं आहे. त्यानंतरची जी नॉर्थ इस्टर्न डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन आहे, NEDFI आहे, ती 9 ऑगस्ट 1995 जी स्थापना आहे ती 9 ऑगस्ट 1925. आणि नंतर मग तिचं जे मुख्यालय आहे ते गुवाहाटी आसाम आहे, की नॉर्थ इस्टसाठीच ही बँक आहे. मग याच्यामध्ये बिझनेस असेल, पायाभूत सुविधा असतील, पशुसंवर्धन असेल, फळबागा असेल, औषधी, म्हणजे ज्या पायाभूत सुविधांसाठी ही त्यांनी बँक दिलेली आहे. त्यानंतरच्या राज्यातील औद्योगिक वित्त पुरवठ्याच्या संस्था आहेत, मग त्याच्यामध्ये SFCS असेल, SIDS असेल, मग SSIDC असेल. मग याच्यातली पहिली जी आहे ती स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन्स आहे याच्यामध्ये. मग स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन ही 1948 स्थापन झालेली आहे. याच्यामध्ये मोठ्या उद्योगांना कर्ज पुरवठा करण्यासाठी व लघु मध्यम उद्योगांना कर्ज पुरवठा हे तिच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर होते. त्यामुळे लघु आणि मध्यम जे बिझनेस आहेत त्यांना कर्ज पुरवठा करण्यासाठी ही एखादी वित्तीय संस्था राज्यस्तर असावी, यासाठी यांनी ही स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन आणलेलं आहे. मग याच्यामध्ये राज्य वित्तीय महामंडळ कायदा आहे तो अंमल 1 ऑगस्ट 1952 स्टार्ट केला. आणि याच्यामध्ये 1953 सर्वप्रथम पंजाब राज्य वित्तीय महामंडळाची स्थापना केलेली आहे. आणि याचे जे कार्य आहे ते पूर्णपणे 18 आहेत, पूर्णपणे देशामध्ये 18 अशा स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन आहे त्याच्यामध्ये. मग त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो महाराष्ट्र स्टेट फायनान्स कॉर्पोरेशन आहेत. मग ती जी स्थापना आहे ती 1 एप्रिल 1962 झालेली आहे. तिचं जे कार्यक्षेत्र आहे ते मग महाराष्ट्र असेल, गोवा असेल, आणि मग दीव आणि दमनमध्ये आहे. तसेच महावित्त राज्यातील लघु व मध्यम उद्योगांना दीर्घकालीन कर्ज पुरवठा करण्याच्या अनुषंगाने किंवा 60 लाख रुपयापर्यंतचा ती फायनान्स सप्लाय करते. त्यामध्ये मग जमीन, इमारत, यंत्र असेल, मग याच्यामध्ये स्थिर भांडवल गुंतवणुकीसाठी ही उभी केलेली आहे. मग महावित्त त्याद्वारे महाराष्ट्रातील औद्योगिकदृष्ट्या मागास भागांचा विकास घडवून आणण्यासाठी ही हेल्प करत असते. आणि तसेच मग महावित्त आधारित उद्योगांच्या पुनर्वसनासाठी सुद्धा काम करत आहे. त्यानंतर तर स्टेट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे. राज्यातील मध्यम आणि मोठ्या उद्योगांचे प्रवर्तन व विकास करण्यासाठी ही SIDS आहे. आणि ही स्थापना जी आहे ती 1956 झालेली आहे. आणि याची दीर्घकालीन प्रकल्प वित्त पुरवठा असेल, मग भाग कर्जरोख्यांची प्रत्यक्ष खरेदी असेल. मग देशात जवळजवळ 28 SIDS आहेत. त्यानंतर मग MIDC आहे. MIDC आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे की MIDC वर प्रश्नसुद्धा विचारलेला आहे याच्यामध्ये. 1 ऑगस्ट 1962 जी स्थापना झालेली आहे, मग सुनियोजित आणि सुव्यवस्थित औद्योगिक विकास करण्यासाठी, औद्योगिक विकासाची उभारणी करण्यासाठी इथे MIDC आहे. त्यानंतर मग MIDCच्या उद्योगांना, उद्योजक जे आहेत त्यांना औद्योगिक वसाहतीमध्ये रस्ते, वीज, पाणी आणि इतर ज्या सर्व्हिसेस आहेत ते देण्यासाठी इथे भूखंड उपलब्ध करून देणे,
यासारखी याच्यामध्ये कार्य आहेत. मग याच्यामध्ये 61 जी डेव्हलपमेंट सेंटरची इस्टॅब्लिशमेंट झालेली आहे, नंतर केंद्र शासन सहाय्यित 5 विकास केंद्रांची स्थापना झालेली आहे. राज्यातील सर्व लहान तालुक्यामध्ये लहान औद्योगिक क्षेत्रांची स्थापना केलेली आहे. 9 ठिकाणी मग 45 औद्योगिक क्षेत्रांची स्थापना झाली. 2008 अखेर MIDC कडे 270 औद्योगिक क्षेत्रांच्या विकासाचे काम सोपण झालेले होते. 98 मोठी इंडस्ट्रियल फील्ड आहे याच्यामध्ये. यूपी बिहारचे जे मायग्रेशन आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये होत असतं, त्याचं कारण काय आहे, कारण की आपल्याकडे जो इंडस्ट्रियल कॉरिडॉर डेव्हलप झालेला आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. त्या अनुषंगाने मग MIDC जे काम आहे ते खूप मोठं आहे, किंवा मग इंडस्ट्रियल कॉरिडॉर जो डेव्हलप झाला त्यामध्ये जॉब क्रिएट होतं, आणि ज्यामुळे नॉर्थ साईडचा जो ओढा आहे तो आपल्याकडे येत असतो, आणि तो MNS चा जो नंतर इश्यू आहे ते खूप सगळं. त्यानंतर मग जो आहे तो स्टेट स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आहे, ज्यामध्ये लघु उद्योगांच्या, सूक्ष्म उद्योग तसेच ग्रामउद्योगांसहित विविध गरजा भागवण्यासाठी राज्य सरकारच्या मालकीच्या तसेच संस्था जी स्थापना जी आहे ती 1956 कंपनी कायद्याने झालेली आहे. त्यानंतर जे महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळ आहे जी स्थापना जी 1962 झालेली आहे, आणि याची जी काम आहे ते लघु उद्योगांना लागणाऱ्या कच्च्या मालाची खरेदी करण्यासाठी इथे वाटप करणे, त्यांना मार्केट मिळवून देणे, त्यांना हेल्प करायची आहे त्यामध्ये. मग तसे गोदाम असेल, चढउताराच्या विक्रीसाठी इम्पोर्ट एक्सपोर्ट असेल, मग लघु हस्तकला आणि कारागिरांना मदत करण्यासाठी इथे प्रदर्शनं जी आहेत एक्झिबिशन ठेवण्यासाठी, तसेच याच्यामध्ये मग लघु उद्योग नावाचे मासिक सुद्धा त्यांचं आहे. त्यानंतर मग पैठणी जे सेंटर आहे ते पैठणी येवला इथे आहे, ते या महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या अंतर्गत आहे. तसेच मग सायकॉम जे आहे ते मग स्टेट इंडस्ट्रियल अँड इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र जे आहे ते 31 मार्च 1966 स्थापना केलेली आहे. मग याची जी फंक्शन्स आहेत ती काय आहेत नेमकी, मग उद्योगधंद्यांना प्रसार होण्यासाठी, त्यांना वित्तीय तसेच बिगर वित्तीय मदत करण्यासाठी, मग राज्याचं मागास भाग आहे त्याला डेव्हलप करण्यासाठी यांनी स्थापना केलेली आहे. मग याच्यामध्ये बुटीबूर नागपूर असेल, महाड रायगड असेल, मग सिन्नर नाशिक तसेच वाळू नारा इथे यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर मग राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास जी बँक आहे नाबार्ड ही खूप इम्पॉर्टंट आहे, किंवा मग रुरल एम्पॉवरमेंटसाठी किंवा ग्रामीण भागाचा विकास करण्याच्या अनुषंगाने ही आलेली आहे. मग नाबार्डच्या स्थापनेपूर्वी इथे कृषी वित्त पुरवठ्याची काम RBI करत होती, हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी RBIने 2 विभाग स्थापन केलेले आहेत, मग याच्यामध्ये कृषीपद विभाग असेल आणि ग्रामीण नियोजन असेल. मग RBIने 1963 कृषी पुनर्वित्त महामंडळाची जी स्थापना आहे ती केलेली आहे. त्यानंतर मग याचे रूपांतर 1975 कृषी पुनर्वित्त आणि विकास महामंडळात करण्यात आलेले. मग RBIला मध्यवर्ती बँक या नावाने या नात्याने सर्व क्षेत्रामध्ये विभिन्न कार्य करावे लागत असतात. त्या अनुषंगाने मग वरील वस्तूचा विचार करून इथे RBIने 1979 शिवरामन यांच्या अध्यक्षतेखाली कृषी व ग्रामीण विकासासाठी संस्थात्मक पतव्यवस्थेसाठी ही आढावा समिती स्थापन केली होती. त्यानंतर मग ही सरकारने शिवरामन समितीची शिफारस करून स्वीकारून नाबार्ड ऍक्ट 1982 संमत केला, आणि त्यानुसार मग नाबार्डची जी स्थापना आहे ती 12 जुलै 1982 झालेली आहे. इथे आपल्या शिवरामनची समिती ती इम्पॉर्टंट आहे, कारण की समितीवर बऱ्याच वेळा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, कारण की समितीवर त्यांना खूप इंटरेस्ट आहे, त्यामुळे ही शिवरामन समिती. त्यानंतर मग RBIचे कृषी पत्र विभाग असतील, मग कृषी पुनर्वित्त विकास महामंडळ असेल, मग नाबार्डचे जे त्याच्यामध्ये भांडवल आहे किंवा नाबार्डचा जो निधी आहे, मग नाबार्डची जी कार्य आहे ती मग नाबार्डला कृषी व ग्रामीण पतपुरवठ्याच्या बाबतीमध्ये दुहेरी भूमिका बजावावी लागते, आणि शिखर संस्था म्हणून सुद्धा ती काम करत असते. मग शिखर संस्था म्हणून नाबार्ड कृषी आणि ग्रामीण विभागातील आर्थिक कार्याच्या पत गरजांसंबंधी धोरण आणि नियोजनासंबंधीचे काम करत असते. मग ज्या याच्यामध्ये महत्वाचा जो मुद्दा आहे तो शेवटचा असा आहे की याच्यामध्ये देशातील सुमारे 3 कोटी गरीब जे कुटुंब आहेत या बचत गटांच्या माध्यमातून बँक व्यवस्थेशी जोडण्यात आलेली आहेत, आणि या गटांपैकी 90% ह्या केवळ स्त्री आहेत. हा महत्व म्हणजे वुमन एम्पॉवरमेंटच्या याच्यामध्ये नाबार्डचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. थँक्यू सो मच मित्रांनो, आमचं जे डॉक्टर सुशील स्पॉटलाइट टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, आणि सेम पेज आमचं यूट्यूब आणि फेसबुकवर आहे, त्याला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा. वेलकम.